लोणावळ्यात पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी 10 पर्यटन स्थळे. मित्रांनो, लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. ज्या ठिकाणी अनेक सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळे आपल्याला पाहायला मिळतात. तसे तर लोणावळा या ठिकाणाला भेट देण्यासाठी 12 महिन्याचा कालावधी अतिशय उत्तम समजला जातो. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला लोणावळ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही जास्त असते. कारण पावसाळ्यात या ठिकाणी असणाऱ्या निसर्गरम्य दऱ्या, किल्ले, नैसर्गिक तळी आणि विविध वनस्पतींनी वेढलेले तलाव हे येथे येणाऱ्या पर्यटकांना खूप आकर्षित करत असतात. अशातच आज आपण लोणावळ्यात पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, लायन्स पॉइंट. लोणावळ्यात पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी लायन्स पॉइंट हे ठिकाण अतिशय सुंदर आणि आकर्षक म्हणून ओळखले जाते, जे सनसेटसाठी प्रसिद्ध आहे. लोणावळ्यातील भूशी धरण आणि आंबी व्हॅलीतील जाणाऱ्या रोडवर हे ठिकाण आहे, जिथून आपल्याला सुंदर अशा डोंगराचे आणि खाली असलेल्या दरीचे मनमोहक दृश्य बघायला मिळते. डोंगराच्या कडेनी कोसळणारे धबधबे, हिरव्यागार खोऱ्यांनी आणि भव्य पर्वतांनी वेढलेले हे लोणावळ्यातील अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. तसेच इथे खायचे अनेक स्टॉल आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला मॅगीपासून ते गरमागरम भजनपर्यंत सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. त्याचबरोबर आपल्याला लायन्स पॉईंटवरून सुंदर शिवलिंग पॉईंटचीही उत्तम दृश्य पाहायला मिळू शकते. लायन्स पॉईंट हे ठिकाण मुंबईपासून 93 किलोमीटर तर पुण्यापासून 78 किलोमीटर इतकी अंतरावर आहे. नंबर 9, तुंगारली धरण. तुंगारली धरण हे लोणावळ्याजवळील एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाणारे पर्यटन स्थळ आहे, जे लोणावळ्याजवळील तुंगारली या परिसरात आहे. हे धरण इसवी सन 1930 सुमारास ब्रिटिशांकडून बांधण्यात आले. या धरणामुळे दरवर्षी राजमाची प्रदेशाच्या सिंचनास मोठ्या प्रमाणात मदत होते. तुंगारली धरण हे बॅकपॅकरसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे, जिथे आपण कॅम्प लावून थांबू शकतो. पावसाळ्यामध्ये तुंगारलीच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत असतो, जिथे हिरवीगार कुरणे, धबधबे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली दृश्ये इथे आपल्याला पाहायला मिळतात. तुंगारली धरण हे मुंबईपासून 89 किलोमीटर तर पुण्यापासून 68 किलोमीटर इतकी अंतरावर आहे. नंबर 8, आई एकविरा देवी मंदिर. आई एकविरा देवीचे मंदिर हे लोणावळ्यामध्ये असून कार्ला लेण्यांजवळ आहे. हे मंदिर डोंगरावर असून इथे पोहोचण्यासाठी भाविकांना बऱ्याच पायऱ्या चढून जाव्या लागतात. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात बांधले असावे असे म्हटले जाते. एकविरा देवी हा रेणुका मातेचा एक अवतार आहे. तसेच डोंगराच्या पायथ्याशी आई एकविरा देवीचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात, पण कोळी समाजाच्या लोकांबरोबर एकविरा देवीची उपासना इतर समाजातील लोकांकडूनही केली जाते. नंबर 7, कार्ला लेणी. कार्ला लेण्या या लोणावळाजवळील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहेत. तसे तर लोणावळा परिसरात बऱ्याच लेणी समूह आहेत, परंतु कार्ला लेणी हा तिथे असलेल्या कोरीव कामामुळे प्रसिद्ध आहे. कार्ला लेणी येथे 16 बौद्ध लेण्यांचा समूह असून त्यात एक चैत्यग्रह व इतर विहार आहेत. कार्ला लेण्यांमध्ये असलेले चैत्यग्रह हे भारतातील सर्वात मोठ्या चैत्यग्रहांपैकी एक आहे. प्राचीन काळात ही लेणी वलुरक या नावाने ओळखली जात असे, जो लेणी म्हणजेच शिलालेखाचा उत्तम नमुना आहे. कार्ला लेणीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला तब्बल 300 पायऱ्या चढून जावे लागतात. कार्ला लेणी ही लोणावळ्यापासून 6 किलोमीटर तर मुंबईपासून 94 किलोमीटर इतकी अंतरावर आहे. नंबर 6, श्री नारायणी धाम मंदिर. श्री नारायणी धाम मंदिर हे लोणावळ्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे, जे माँ नारायणीला समर्पित आहे. हे मंदिर लोणावळ्यातील तुंगारली रोड या परिसरात आहे, जे लोणावळा स्टेशनपासून अगदी 2 ते 3 किलोमीटर इतकी अंतरावर आहे. या मंदिराचे बांधकाम हे पांढऱ्या संगमरवरी दगडाचे असून ते मंदिर 2002 बांधण्यात आले. या 4 मजली मंदिरात गणपती, हनुमान आणि इतर अनेक देवतांच्या मूर्त्या आहेत, ज्या चमकदार दागिन्यांनी आणि सुंदर पोशाखांनी सजवलेले आहेत. लोणावळ्यात येणारे बरेच पर्यटक आवर्जून या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात. नंबर 5, भाजी लेणी. भाजी लेण्या या लोणावळ्यातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहेत, जो 22 दगडी लेण्यांचा समूह आहे. लोणावळ्यातील भाजी गावापासून साधारणतः 400 फूट उंचीवर भाजी लेण्या आहेत. या लेण्यांमधील शिलालेख आणि गुहा मंदिर हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ओळखले जाते. हे लेणी इसवी सन 2 किंवा 3 शतकात खोदलेले असावे असे म्हटले जातात. चैत्यग्रह म्हणजेच प्रार्थनेची जागा. इथे असलेल्या भव्य अशा चैत्यग्रहात तब्बल 27 अष्टकोनी दगड आहेत. मित्रांनो, तुम्ही जर भाजी लेणी पाहण्यासाठी जात असाल तर तुम्हाला वाटेत असणारा भाजी धबधबा सुद्धा पाहायला मिळतो. भाजी लेणी ही लोणावळ्यापासून 12 किलोमीटर तर मुंबईपासून 95 किलोमीटर इतकी अंतरावर आहे. नंबर 4, पवना तलाव.
पवना तलाव हे पुणे जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे, ज्याला पवना धरण जलाशय किंवा पवना लेक म्हणूनही ओळखले जाते, जे लोणावळ्यातील जलाशयात बदललेले कृत्रिम तलाव आहे. पवना लेक हे पुण्याजवळील एक सुंदर आणि आकर्षक पावसाळी पर्यटन स्थळ आहे, जे लोणावळा रेल्वे स्थानकापासून जवळपास 20 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. पवना नदीवर बांधलेल्या पवना धरणातून पवना तलाव तयार होतो, जो कॅम्पिंग, फिशिंग आणि वॉटर स्पोर्ट्स यासारख्या साहसी उपक्रमांसाठी ओळखला जातो. पवना लेक जलाशय हा एक कृत्रिम तलाव आहे. हा तलाव खास करून पुणे आणि मुंबई या दोन शहरातील पर्यटकांना आकर्षित करत असतो. एका सर्वेनुसार या दोन शहरातील सुमारे 4,000 लोक दर आठवड्याला या तलावाला भेट देत असतात. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासमवेत या ठिकाणाला भेट देऊ शकता. पावसाळा हा ऋतू पवना लेक जलाशयाला भेट देण्यासाठी अगदी उत्तम समजला जातो. नंबर 3, भूशी डॅम. भूशी डॅम हे पुणे जिल्ह्याबरोबर लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते. लोणावळा आणि खंडाळा परिसरातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून भूशी डॅमकडे पाहिले जाते. पावसाळ्यामध्ये भूशी डॅमच्या पाण्यात मोठी वाढ होऊन धरणाचे पाणी पायऱ्यांवरून ओसंडून वाहू लागते, त्यावेळी येथे पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र म्हणून भूशी डॅमकडे पाहिले जाते. खास करून शनिवार व रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी या परिसरात साधारणतः 4,200 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, त्यामुळे इथे पाण्याची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला हिरवेगार डोंगर, पाण्याचा विलक्षण आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवायला मिळतो. भूशी डॅम हे मुंबईपासून 93 किलोमीटर तर पुण्यापासून 79 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 2, कातळधर धबधबा. कातळधर धबधबा हा पुण्याबरोबर लोणावळ्यातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, ज्याच्या आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. कातळधर वॉटरफॉल हा धबधबा निसर्गात लपलेला असल्यामुळे बऱ्याच जणांना तो माहिती नाही. मित्रांनो, जर का आयुष्यामध्ये एखादी असामान्य गोष्ट शोधायची असेल तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडेसे आव्हानात्मक असू शकते, त्याचबरोबर या कातळधर वॉटरफॉलपर्यंत आपल्याला असेच पोहोचावे लागते. हा धबधबा घनदाट हिरवाई आणि गुळगुळीत टेकड्यांच्या मधोमध आहे. कातळधार वॉटरफॉल हा लोणावळ्यापासून सुमारे 6 किलोमीटर तर मुंबईपासून 88 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 1, राजमाची पॉइंट. राजमाची पॉइंट हे लोणावळा या ठिकाणचे एक सुंदर आणि आकर्षक पावसाळी पर्यटन स्थळ आहे. राजमाची हा एक किल्ला आहे ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 833 मीटर इतकी आहे. राजमाची पॉइंटला पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी असलेली नैसर्गिक सुंदरता आणि भव्य धबधब्याचा आनंद इथे आपण घेऊ शकतो. राजमाची या किल्ल्यावरून आपल्याला सिरोटा धरण आणि सह्याद्री पर्वतरांगाचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. पावसाळा हा ऋतू राजमाची पॉइंटला भेट देण्यासाठी अतिशय योग्य समजला जातो, कारण पावसाळ्यात या ठिकाणचे वातावरण अगदी निसर्गरम्य स्वरूपाचे असते. पुणे शहरापासून राजमाची पॉइंट हे ठिकाण 70 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज आपण लोणावळ्यात पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी 10 पर्यटनस्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला लोणावळ्यामध्ये पावसाळ्यात कोणत्या ठिकाणाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या